नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला वरडी स्टाईलचं वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। 4 हिरवी वांगी घेतली आहे मी, भारताची मोठी। 5 कांदे, याऐवजी साधे कांदे वापरले तरी चालेल। टमाटर 3 कापून घेतले मी। 1/2 वाटी वाटाणा, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट 1/2 चम्मच, हिंग, जिरं आणि राय। या वांग्याला मी तेल लावून घेणार आहे। हे वांगे आपण भाजून घेणार आहे गॅसवर। तेल लावल्यामुळे याची सालं सहज निघल्या जातात। छुरीनेमध्ये थोडे आपण टोचून घेऊ। गॅस सुरू केला आहे, त्यावर मी जाळी ठेवली आहे, त्याच्यावर हे वांगे आपण भाजून घेणार आहोत। वरचा भाग भाजून घ्यायचा, मध्ये मध्ये परतत राहून सगळ्या बाजूंनी हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मी इथे हिरवी वांगी घेतली आहे। तुम्ही पाहिजे तर जांभळी वांगे मिळतात, त्यात बिया कमी असतात, ते पण वापरू शकता। पण हिरव्या वांग्याचं भरीत खायला खूप चवदार होते, म्हणून मी इथे हिरवे वांगे घेतले। आता हे आपण थोड्या थोड्या वेळाने परतायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। हे वांगे आपण सगळ्या बाजूंनी फिरवून भाजून घ्यायची आहे। ही वांगे आता मी सगळ्या बाजूंनी भाजून घेतली आहे। आधी चुलीवर वांगे भाजले जायचे, त्याचं भरीत खूप छान टेस्टी लागते। पण आता घरोघरी गॅस असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून गॅसवरच भाजावं लागते। आता ही वांगी झाली आहे। आता मी अशाच प्रकारे बाकीची वांगी भाजून घेते। अशा प्रकारे ही सगळी वांगी भाजून घेतली आहे। आता ही थंड झाली की याची आपण साल काढून घेणार आहे। आता वांगी भाजून झाली, आपण याची साल काढून घेऊ। तेल लावल्यामुळे याची साल लवकर निघतात, साल काढायला त्रास जात नाही। ही वांगी आता साल काढून घेतली आहे। आता हे आतून फोडून बघायची, कधी कधी याच्यामध्ये कीड असते, त्याच्यामुळे आधी फोडून घ्यायचं। मी फोडून घेतलं आहे, कुठेही कीड दिसत नाही आहे। आता हे चमच्याने स्मॅच करून घेते। अशा प्रकारे हे व्यवस्थित मॅच करून घेतलेलं आहे मी। तेल गरम करायला ठेवलं मी, त्याच्यामध्ये राई टाकू सगळ्यात आधी। याच्यामध्ये राई चांगली तडतडली पाहिजे, तडतडली जर त्याचा खमंगपणा भाजीमध्ये उतरतो। राई तडतडली आहे, आता आपण जिरं टाकू, कढीपत्ता, मिरची बारीक करून घेतली आहे, हिरवी मिरची ते टाकणार आहे। आता मी आज पातीचा कांदा वापरलेला आहे, तो टाको। त्याच्याऐवजी तुम्ही साधा कांदा नेहमीच वापरू शकता, पण याच्याने छान या बरसाला चव येते। आणि आता हिवाळा असल्यामुळे बाजारात हा कांदा अवेलेबल आहे, तेव्हा हा असला तर हा वापरा। आता याला आपण हा कांदा शिजवून घ्यायचा। हिंग टाकायचं राहून गेला, मी हिंग पण टाकते थोडा। कांदा शिजत आलेला आहे, यात मी 1/2 वाटी वाटाणा घालत आहे। हे ऑप्शनल आहे,
आवडत असेल तुम्हाला तर वाटाणा जरूर टाका. या वांग्याच्या भरतामध्ये वाटताना छान लागतो. आता हे थोडा वेळ आपण परतून घेऊ. याला थोडं हे नरम पडले की आपण बाकी मसाला टाकू. आता हा वाटाणा आपण परतून घेतला आहे. आता यामध्ये अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. याला थोडंसं परतून घेऊ. आता याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकणार आहे. थोडंसं मी तिखट पण टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये मी एक वाटी टोमॅटो, तीन टोमॅटो घेतले होते कापून घेतले होते आणि याच्यामध्ये टाकले. आता हे टोमॅटो थोडं शिजू द्यायचे याच्यामध्ये. हे थोडा वेळ होऊ द्यायचे म्हणजे हे टोमॅटो नरम पडते. टोमॅटो शिजले तर यामध्ये आपण वांगे टाकते. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याला आपण 2 मिनटं होऊ देऊ. वांगे आपण भाजूनच घेतलेले आहे त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. आता 2 मिनटं झाली आहे. याला आपण कोथिंबीर टाकू. याने छान चव येते. नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता हे गॅस बंद करते. कसं वाटलं कळवा. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.